नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आहे बीकॉम सिक्स सेमिस्टरसाठी फायनान्शियल अकाउंटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जवळपास 3 लेक्चर्स झालेले आहेत, ज्यामध्ये आपण युनिट नंबर 1 होल्डिंग कंपनी या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. होल्डिंग कंपनी म्हणजे नेमकं काय आहे आणि होल्डिंग कंपनीशी रिलेटेड ज्या काही इम्पॉर्टंट नोट्स असतील त्या आपण मागील 2 लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. तर फर्स्ट लेक्चर आपण बघितला होल्डिंग कंपनी काय असते आणि त्यासोबतच होल्डिंग कंपनीमधील म्हणजे होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला ज्या काही इम्पॉर्टंट नोट्स आवश्यक आहेत, ज्या काही इम्पॉर्टंट बाबी आवश्यक आहेत त्या आपण समजून घेतल्या. त्यापैकी आपण बघितलेलं होतं शेअर्स रेशो. तर शेअर्स रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे आपण त्यामध्ये बघितलं. त्यानंतर बघितलं आपण कॅपिटल प्रॉफिट, रिव्हेन्यू प्रॉफिट, म्हणजे जे प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटमधलं कॅपिटल प्रॉफिट किती आहे, रिव्हेन्यू प्रॉफिट किती आहे, किंवा कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं, रिव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं हे आपण त्या मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्यासोबतच मायनॉरिटी इंटरेस्ट काय असते, तर मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे होल्डिंग कंपनी व्यतिरिक्त जे इतर शेअर होल्डर्स असतील त्या इतर शेअर होल्डर्सचा काय हिस्सा आहे तो हिस्सा म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्ट. याचं कॅल्क्युलेशन म्हणजे मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यासोबतच गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व, तर ज्या वेळेस होल्डिंग कंपनी सबसिडियरी कंपनी जे शेअर्स परचेस करत असते त्यावेळेस कंपनीने किती रुपये दिलेले आहे किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल त्या कंपनीचं किती आहे, म्हणजे कंपनीने किती रुपयाला ते शेअर्स परचेस केलेले आहेत, त्यासोबतच कंपनीने किती रुपये होल्डिंग कंपनीने सबसिडियरी कंपनीला त्या शेअर्सच्या बदल्यामध्ये दिलेले आहे, लेस त्यामधून ऍक्च्युअल जी शेअरची प्राइस असेल ती ऍक्च्युअल शेअरची प्राइस लेस केली जाते, त्यासोबतच होल्डिंग कंपनीला जो कॅपिटल प्रॉफिट मिळालेला असेल तो होल्डिंग कंपनीचा कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा त्यामधून लेस करून मग जे काही जर आपण एक्स्ट्रा पैसे देत आहोत तर ते गुडविल साठी दिले असं गृहित धरलं जाते. आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये जर प्रॉफिट झालेला आहे म्हणजे आपण कमी पैसे दिले तर तो आपला कॅपिटल रिझर्व असते. तर इथपर्यंत आपण मागील 2 लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आता यासोबतच आणखी काही घडामोडी आहेत किंवा आणखी काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत ज्या आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर त्यापैकी पहिली म्हणजे नंबर 6 पण अतिशय महत्वाची असलेली इम्पॉर्टंट नोट्स आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट, म्हणजेच मराठीमध्ये याला म्हटलं जाईल अरोकीकृत नफा. आता हा अरोकीकृत नफा म्हणजे काय किंवा अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे काय तर ते आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया. आता जसं आपण होल्डिंग कंपनी बघत आहे, आता होल्डिंग कंपनी म्हणजे काय, तर अशी कंपनी जी कंपनी एखाद दुसऱ्या म्हणजे सबसिडियरी कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त शेअर्स परचेस करते ती कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी. आणि जी दुसरी कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे शेअर्स होल्डिंग कंपनी परचेस करते ती कंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी. याला काय म्हटलं जाईल, सूत्रधारी कंपनी आणि ही सहाय्यक कंपनी. तर ज्या वेळेस आता हे जे होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनी आहे यांच्यामध्येही काही खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. आता एक बिझनेस म्हटलं तर त्या ठिकाणी खरेदी आली आहे, विक्री आली आहे, बरोबर आहे. तर मग हे जे खरेदी विक्रीचे व्यवहार आहे जेव्हा होल्डिंग आणि सबसिडियरी कंपनी या दोन्ही मध्ये होत असते त्यावेळेस हे अनरिअलाइज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन येऊ शकते. क्लिअर? पण केव्हा येईल हे डिपेंड करते दिलेल्या माहितीच्या आधारावर. आपल्याला ऍडजस्टमेंट काही दिलेल्या असतील, जसं क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन्ही कंपनीच्या बॅलन्सशीट दिलेल्या असतील, म्हणजे होल्डिंग आणि सबसिडियरी कंपनीची बॅलन्सशीट दिलेली असेल, त्यासोबतच आपल्याला काही ऍडजस्टमेंट दिलेल्या असतील, तर आज जे पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत ते ऍडजस्टमेंट मधील पॉइंट्स आहेत. तर या ठिकाणी आता सपोज या ठिकाणी जर आपण उदाहरण घेतलं की ए कंपनीने बी कंपनीला काही गुड्स सेंड केलेले आहेत, तर ज्या वेळेस बी कंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी होल्डिंग कंपनीकडून काही वस्तू खरेदी करत असतात आणि त्या वस्तू किंवा त्या गुड्स
आर्थिक वर्षाच्या शेवटी पर्यंत जर विकल्या गेलेल्या नाहीत, म्हणजेच काय की त्या गुड्स आर्थिक वर्षाच्या शेवटी क्लोजिंग स्टॉक मध्ये इन्क्लूड आहे. क्लियर? जर सबसिडरी कंपनीने होल्डिंग कंपनी कडून गुड्स परचेस केल्या आणि त्या दिलेल्या त्या आर्थिक वर्षांमध्ये पूर्णतः विकल्या गेल्या तर काहीही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम, त्या ठिकाणी अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन येणार नाही. कारण जो नफा किंवा होल्डिंग कंपनीने नफ्यावर ज्या वस्तू विकल्या असतील त्या वस्तू सबसिडरी कंपनीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला विकल्या तर त्यावरून त्याचा जो नफा आहे तो रोखीकृत झालेला आहे, म्हणजे कंपनीला त्यावर नफा मिळालेला आहे, त्यामुळे त्यावर अनरिअलाइज्ड प्रॉफिट अरोखीकृत नफा शिल्लक राहत नाही. पण जर का आर्थिक वर्षाच्या शेवटी या होल्डिंग कंपनीकडून परचेस केलेल्या वस्तू गुड्स जर विकल्या गेलेले नाही तर मात्र, म्हणजेच जर क्लोजिंग स्टॉक मध्ये होल्डिंग कंपनीकडून परचेस केलेल्या गुड्स जर क्लोजिंग स्टॉक मध्ये इन्क्लूड असेल तर सबसिडरी कंपनीला मात्र यावरचा अनरिअलाइज्ड प्रॉफिट फाइंड आउट किंवा कॅल्क्युलेट करावा लागतो. क्लिअर आहे इथपर्यंत? आता व्हायचं काय की यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की पूर्वी, म्हणजेच ज्या वेळेस हे जे लेखांकन प्रमाण 21 त्यामधलं कलम 16 आहे त्यामध्ये अमेंडमेंट होण्याच्या पूर्वी किंवा त्यामध्ये येण्याच्या पूर्वी जे अनरिअलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन केलं जायचं ते अनरिअलाइज्ड प्रॉफिट जेवढंही आलं असेल त्याचे दोन पार्ट केले जायचे. त्यामधला एक पार्ट म्हणजे त्यामध्ये दोन पार्ट कसे, ज्या पद्धतीने आपण कॅपिटल रेव्हेन्यू प्रॉफिट वाटप करून देतो, म्हणजे शेअर ऑफ होल्डिंग कंपनी आणि शेअर ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट, तर या पद्धतीने दोन भाग केले जायचे आणि जो होल्डिंग कंपनीचा शेअर असेल तो होल्डिंग कंपनीच्या शेअरचं ऍडजस्टमेंट केलं जायचं, म्हणजे होल्डिंग कंपनीचा शेअर समायोजित केलं जायचं. मात्र सद्यस्थितीमध्ये लेखांकन प्रमाप 21 मधील कलम 16 मध्ये, क्लॉज 16 मध्ये मात्र संपूर्ण नफा आपल्याला समायोजित करायचा आहे, म्हणजे संपूर्ण नफ्याचं ऍडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. जेही आपलं रिअलायझेबल अनरिअलाइज्ड प्रॉफिट निघेल ते अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपल्याला संपूर्ण प्रॉफिटचं ऍडजस्टमेंट आपल्याला आपली जी कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट आहे त्यामध्ये करायचं आहे. आता जे अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे याचे इफेक्ट काय होईल, तर यामध्ये जसं ऍडजस्टमेंट आपण बघतो तर प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात, आपण जनरली दोन तीन सुद्धा होऊ शकतात, चार सुद्धा होऊ शकतात, पण जनरली दोन इफेक्ट होत असतात. तर या ऍडजस्टमेंटचे, म्हणजे अनरिअलाइज प्रॉफिट जर ऍडजस्टमेंट दिलेली आहे तर याचे दोन इफेक्ट काय होईल, तर यामध्ये जी आपली कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट असेल त्या कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधनं आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिटचा हिस्सा मायनस करायचा आहे, लेस करायचा आहे. त्यासोबतच दुसरा इफेक्ट आहे की कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे तो शिल्लक माल जो आहे, शिल्लक गुड्स जो आहे, तो कुठे आहे, कुठे आहे, स्टॉक मध्ये आहे, बरोबर आहे. तर स्टॉक मधनं, क्लोजिंग स्टॉक मधनं अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला लेस करायचं आहे. क्लिअर आहे? आता हे अनरिअलाइज प्रॉफिट काढायचं कसं, तर यासाठी आपण एक छोटस उदाहरण घेऊया की सपोज एस कंपनीने एच कंपनी कडून 30,000 रुपयाच्या गुड्स 20% जे गुड्स आहे त्या 25% प्रॉफिटवर किंवा 25% प्रॉफिटवर परचेस केलेले आहेत. ठीक आहे? किंवा आपण असं म्हणू शकतो की एच कंपनीने, म्हणजे होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीला 30,000 रुपयाच्या गुड्स एस कंपनीला सोल्ड केलेले आहे, पण कशा 25% प्रॉफिट 25% ऑन कॉस्ट प्राइस. प्रॉफिट किती चार्ज केलेला आहे एच कंपनीने 25% ऑन कॉस्ट प्राइस. आता या ठिकाणी आपल्याला प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, बरोबर आहे. आता प्रॉफिट किती चार्ज केलेला आहे, तर आपण मागील वर्षी जेव्हा आपण कॉस्ट अकाउंटिंग शिकलो, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जेव्हा आपण कॉस्टशीट शिकलेलो आहोत किंवा टेंडरशीट शिकलेलो आहोत, तर त्यामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे की जर
रेट ऑफ प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे आणि रेट ऑफ प्रॉफिट हे जे आहे ते जर कॉस्ट प्राइस वर असेल आणि कॉस्ट प्राइस जर का आपल्याला माहिती नाही तर आपल्याला प्रॉफिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे तर यासाठी आपला फॉर्म्युला आहे अमाउंट इनटू रेट डिवाइडेड बाय 100 प्लस रेट काय कॉस्ट प्राइस वर जी कॉस्ट प्राइस आहे त्यावर परसेंट प्रॉफिट चे परसेंटेज आहे मात्र कॉस्ट प्राइस आपल्याला माहिती नाही मात्र काय माहिती आहे सेलिंग प्राइस माहिती आहे म्हणजे मोठी रक्कम आपल्याला माहिती आहे आणि मोठी रक्कम माहिती आहे तर या ठिकाणी फॉर्म्युला लागतो 100 प्लस रेट तर या ठिकाणी जर आपण प्रॉफिट काढायचं झालं तर अमाउंट किती दिलेली आहे 30,000 मल्टीप्लाय बाय रेट किती आहे प्रॉफिट रेट 25% डिवाइडेड बाय 100 प्लस रेट म्हणजे 100 प्लस 125 क्लियर तर अशा पद्धतीने आपले जे अनरियलाइज्ड प्रॉफिट किती येईल आहे ₹6,000 इफेक्ट काय होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून लेस आणि क्लोजिंग स्टॉक मधून लेस त्यासोबतच जर व्हेन रेट ऑफ प्रॉफिट ऑन सेलिंग प्राइस म्हणजे जो रेट ऑफ प्रॉफिट आहे हे जर सपोज आपल्याला सेलिंग प्राइस वर काढायचं आहे क्लियर आणि सेलिंग प्राइस मात्र आपल्याला दिलेली आहे तर मग आपल्याला फॉर्म्युला काय लागेल अमाउंट इनटू रेट डिवाइडेड बाय 100 क्लियर तर या पद्धतीने आपल्याला अनरियलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आता हे 30,000 होते 30,000 चे सपोज 6,000 आपलं प्रॉफिट आलेलं आहे म्हणजे ऍक्च्युअल प्राइस किती होती या गुड्सची ₹24,000 आता याला क्रॉस करण्यासाठी आपण करून बघू शकतो 24,000 जर याची प्राइस आहे तर 25% प्रॉफिट किती होईल तर 100% आहे 24,000 50% केले 12,000 आणि 25 केले त्याच्या अर्धे केले तर किती होईल 6,000 म्हणजे आपलं जे अनरियलाइज्ड प्रॉफिट आपण काढलेलं आहे ते करेक्ट आहे इफेक्ट काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून लेस आणि क्लोजिंग स्टॉक मधून सुद्धा लेस तर या पद्धतीने हे आहे अनरियलाइज्ड प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन मोस्ट इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट ही होल्डिंग कंपनीमधील असेल क्लिअर आता